हाय एवरीवन वन आय वेलकम यू ऑल टू माय ऑनलाइन इंग्लिश चॅनल माय नेम इज देशमुख गजानन द नेम ऑफ माय चॅनल इज जर्नी ऑफ इंग्लिश आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय चॅनल मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करतो की तुम्ही माझं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा uh, मी तुमच्या सिलेबसवरती बरेचसे व्हिडिओज बनवणार आहे त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला uh, वेळेवर मिळण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण द अल्कमी ऑफ नेचर हा दहावीच्या पाठ्यपुस्तकातील चॅप्टर अभ्यासणार आहोत लेट अस स्टार्ट टू स्टडी द चॅप्टर द अल्कमी ऑफ नेचर इज रिटन बाय रक्षा भराडिया तर हा जो चॅप्टर आहे तो रक्षा भराडिया यांनी लिहिलेला आहे लेट अस हॅव अ लुक ॲट द टायटल ऑफ द चॅप्टर हा जो पाठ आहे त्याच्या टायटलकडे लक्ष द्या द मिनिंग ऑफ द वर्ड अल्कमी इज मॅजिक तर या ठिकाणी पाठाचं जे टायटल आहे त्याचा अर्थ होतो मॅजिक ऑफ नेचर म्हणजेच निसर्गाची जादू असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल दिस चॅप्टर इज स्टार्टेड विथ अ फ्यू लाईन्स दीज आर द लाईन्स ऑफ अ पोयम रिटन बाय विल्यम ब्लेक तर हा जो पाठ आहे त्या पाठाची सुरुवात विलियम ब्लेक यांनी लिहिलेल्या एका कवितेच्या काही ओळींनी झालेली आहे बघा विलियम ब्लेक इज अ ग्रेट इंग्लिश पोएट सो ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दीज लाईन्स टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अॅन आर तर या ठिकाणी अ ग्रेन ऑफ सँड या शब्दांचा अर्थ आहे uh, वाळूचा कण ओके okay, वाळूचा एक कण वॉट इज द पोएट सेईंग हियर वन कॅन विटनेस द एंटायर वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ वाईल्ड फ्लावर तर या ठिकाणी वाईल्ड फ्लावरचा अर्थ आहे रानटी फूल आणि हेवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्ग किंवा पॅराडाईज वन कॅन विटनेस द होल वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड वन कॅन सी द ब्युटी ऑफ हेवन ऑर वन कॅन फाईंड द हेवन इन अ वाइल्ड फ्लावर वॉट इज नेसेसरी वन नीड्स टू हॅव सच काइंड ऑफ विजन वन नीड्स टू हॅव अ प्रॉपर ॲटिट्यूड या ठिकाणी बघा कवी म्हणत आहे की वाळूच्या एका कणामध्ये सुद्धा संपूर्ण विश्व दिसू शकतं किंवा असू शकतं त्याचप्रमाणे Uh, जे वाईल्ड फ्लावर आहे रानटी फूल आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्वर्ग असू शकतो होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड त्या या ठिकाणी होल्ड या शब्दाचा अर्थ आहे पकडणे किंवा धरणे इन्फिनिटी uh, बघा इन्फिनिटी हा जो शब्द आहे त्याचा अर्थ असा होतो आपल्याला असं सांगता येईल की इन्फिनिटी uh, जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे एंडलेस म्हणजे अनंत बघा वी कॅन होल्ड द इन्फिनिटी इन द पाम ऑफ अवर हँड अँड इटर्निटी इन अँड आर इटर्निटीचा अर्थ आहे टाइम दॅट नेवर एंड्स बघा आणि एका तासामध्ये आपण संपूर्ण जो वेळ आहे बघा असा वेळ की जो कधीही संपू शकत नाही तो एका तासामध्ये सुद्धा आपण जगू शकतो सो हिअर वॉट डज द पोएट वॉन्ट टू से द पोएट वॉन्टस टू से दॅट वी कॅन एन्जॉय अवर लाईफ इवन दो इट इज शॉर्ट और वी कॅन से दॅट

बघा बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला आपण बघा आपण काय करतो वी इन्स्टिंग्टिवली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्सिंग अँड इन्हान्सिंग आवर वेलबिंग म्हणजे आपण स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी त्याचप्रमाणे आपण आपलं जे वेलबिंग well आहे आपला जो मूड आहे तो चांगल्या करण्यासाठी आपण बऱ्याचशा वेळेला आउटडोर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत म्हणजे बाहेरचे जे, जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचप्रमाणे जो निसर्ग आहे यांच्याकडे आपण वळतो

आणि आपल्याला चांगल्या प्रकारे निसर्ग नर्चर करू शकतो नेचर हॅज द पावर टू प्रोव्हाइड सोलेस टू अ ट्रबल्ड सोल इफ यू आर इफ यू आर नॉट फिलिंग कम्फर्टेबल इफ यू आर अनहॅपी इफ यू आर नर्वस यू कॅन गो इन द कंपनी ऑफ नेचर नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स बघा या ठिकाणी निसर्ग जो आहे तो आपल्याला काय करतो परिपूर्णत्व देतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रेरणासुद्धा देतो मोटिवेट्स मीन्स इन्स्पायर नेचर विस्पर्स अँड कमांड्स नेचर इज अ ग्रेट टीचर या ठिकाणी विस्पर या शब्दाचा अर्थ आहे टू टॉक सायलेंटली अँड कमांड म्हणजे आज्ञा देणे किंवा ऑर्डर समटाईम्स नेचर टॉक्स इन अ सायलेंट मॅनर विथ अस समटाईम्स नेचर गिव्ज अस ऑर्डर्स ऑर कमांड्स आर यू लिसनिंग वेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ऑ तर या ठिकाणी लेखिका म्हणत आहे तुम्ही ऐकत आहात का म्हणजे निसर्ग जो बोलत आहे तो तुम्ही ऐकत आहात का वेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट ऑ आणि ज्यावेळेला लेखिका म्हणते की मी ज्यावेळेला निसर्गाकडे निसर्गाला ऐकते त्यावेळेला हाऊ डज द नेचर बिहेव विथ द ऑथर इट लिव्ज मी इन कंप्लीट ऑ ऑ मीन्स अ फीलिंग ऑफ रिस्पेक्ट विथ वंडर वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन आवर गार्डन सो हियर द रायटर हॅज शेअर्ड वन ऑफ अर मेमरीज ऑर एक्सपिरियन्सेस विथ अस द रायटर हॅज अ हिबिस्कस प्लांट इन हर गार्डन और वी कॅन से दे हॅव अ हिबिस्कस प्लांट इन देअर गार्डन बघा या ठिकाणी लेखिका जी आहे त्यांच्याकडे हिबिस्कस uh, म्हणजे जास्वंदाचं प्लांट आहे त्यांच्या गार्डनमध्ये एव्हरी फोर्ट नाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट बघा फोर्ट नाईट या शब्दाचा अर्थ आहे अ पीरियड ऑफ फोर्टीन डेज तर या ठिकाणी काय होतं ते जे जास्वंदाचं झाड आहे त्या झाडाला बघा एव्हरी फोर्ट नाईट म्हणजे चौदा दिवसाच्या कालावधीनंतर काय होतं अ फ्लावर ब्लूम सॉनिट त्या ठिकाणी एक सुंदरसं फूल जास्वंदाला येतं किंवा उमलतं हाऊ इज द हाऊ इज द फ्लावर ऑफ दॅट हिबिस्कस द फ्लावर इज बिग ब्राईट अँड टेंडर टेंडर मीन्स डेलिकेट आणि ते जे फूल आलेलं आहे जास्वंदाला ते मोठं असतं तेजस्वी असतं आणि अतिशय नाजूक असतं

परंतु ज्यावेळेला इव्हिनिंग येते सायंकाळ होते इट स्टार्ट्स विल्टिंग विल्टिंग मीन्स कोमेजणे परंतु ज्यावेळेला सायंकाळ होते त्यावेळेला ते कोमेजायला लागतं द मॉर्निंग आफ्टर इट विदर्स कम्प्लिटली बघा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची कशी परिस्थिती होते इट विदर्स कम्प्लिटली विदर्स मीन्स अप पूर्णपणे ते सुकून जातं पूर्णपणे ते कोमेजून जातं असं आपल्याला म्हणता येईल दुसऱ्या दिवशी सकाळी अँड बाय इव्हनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन आणि नंतर सायंकाळपर्यंत पूर्णपणे ते खाली पडतं अँड इट बिकम्स अ पार्ट ऑफ द अर्थ आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे यट इट डज सो इन फुल स्प्लेंडर स्प्लेंडर मीन्स ग्रँड अपिअरन्स हिअर वी हॅव टू अंडरस्टँड द लाईफ स्पॅन ऑफ अ हिबिस्कस फ्लावर द लाईफ स्पॅन ऑफ अ फ्लावर इज ओन्ली अ डे त्याचा जो आयुष्य आहे बघा ते फक्त एकाच दिवसापुरतं त्याचं आयुष्य असतं परंतु ते कशा प्रकारे जगतं फुल स्प्लेंडर म्हणजे अतिशय ग्रँड अपिअरन्स अतिशय भव्य दिव्य असं त्याचं ते एका दिवसाचं जगणं असतं वॉट इफ वी टू लिव्हड आवर लाईफ हाव शॉर्ट टू इट्स फुलेस्ट हिअर द रायटर हॅज आस्ट वन क्वेश्चन टू अस शी हॅज शी हॅज आस्ट अ क्वेश्चन टू ऑल ऑफ अस ठिकाणी लेखिकेनं आपल्या सर्वांना प्रश्न विचारलेला आहे वाय काँट वी लिव्ह अवर लाईफ लाईक अ हिबिस्कस फ्लावर आपण सुद्धा आपलं आयुष्य ते जे फूल आहे हि बिस्कसचं जास्वंदाचं त्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य नाही जगू शकणार का का नाही जगू शकत असा प्रश्न लेखिकेनं आपल्याला विचारलेला आहे इट डजंट मॅटर हाऊ लाग वी लिव्ह इट डजंट मॅटर वेदर वी डाय अर्ली और वेदर वी लिव्ह फॉर अ लाँग टाईम वॉट एवर मे बी द ड्युरेशन ऑफ आवर लाईफ वी मस्ट लिव्ह इट टू द फुलेस्ट या ठिकाणी लेखिकेचं मत काय आहे इफ आवर लाईफ इज शॉर्ट इट डझंट मॅटर वी मस्ट लिव्ह आवर लाईफ टू द फुलेस्ट आपण आपलं आयुष्य जरी छोटंसं असलं तरीसुद्धा ते पूर्णपणे जगणं आवश्यक आहे देर uh, इज

दे सॉ द स्पिरिट ऑफ द मॅजेस्टिक ओशन अतिशय मोठा अतिशय छान असा महासागर त्या ठिकाणी पसरलेला होता अँड द रॉक्स अलँग साईड देअर वेअर रॉक्स ऑन द बीच हाऊ वर द रॉक्स या त्या ठिकाणचे जे खडक होते ते कसे होते दे वर कार्ड स्क्लप्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर कार्ड मीन्स कोरलेले त्या ठिकाणचे खडक कोरलेले होते स्क्लप्टेड uh, होते आणि दे वर गिवन शेप बाय द वॉटर वॉटर इज सो जेंटल रॉक सो हार्ड यट ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्हज इन या ठिकाणी गिव गिव इन ही जी फ्रेज आहे त्याचा अर्थ होतो सरेंडर म्हणजेच हार पत्करणे द वॉटर हॅज फ्लॉन ओव्हर द रॉक फॉर सेवरल इयर्स या ठिकाणी पाणी खूप सौम्य आहे आणि रॉक हा अतिशय कठीण आहे परंतु खूप वर्ष uh, ते जे पाणी आहे ते खडकाच्यावरती वाहतं आणि शेवटी खडक काय पत्करतं हार पत्करतं पाण्याच्या समोर इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स आणि कमांड मीन्स ऑर्डर ज्या प्रकारे पाण्याने आज्ञा दिलेली आहे तशा प्रकारे खडक आपलं रूप बदलतं किंवा आपला शेप बदलतं अवर प्रॉब्लम्स आर सो कलोसल कलोसल मीन्स वी कॅन से एक्स्ट्रीमली लार्ज अँड वी आर सो स्मॉल येट इफ वी परसिस्ट हिअर

आपण जर प्रयत्न केले इफ वी परसिस्ट इफ वी वर्क कंटिन्युअसली देन डेफिनेटली वी कॅन वी कॅन फाईट विथ अवर प्रॉब्लम्स अँड वी कॅन विन द बॅटल ऑफ लाईफ वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पीपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेवमेंट इट लेफ्ट अस थिंकिंग हाव एवर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज अँड ओपनिंग नंतरचा जो अनुभव आहे लेखिकेचा uh, त्याच्या बाबतीत आपण विचार करूयात तर सी हिअर दे सॉ स्मॉल बीट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट पेव्हमेंट मीन्स फुटपाथ तर त्यांनी काय पाहिलं की जे ग्रास uh, जो आहे गवताचे जे छोटे छोटे आपलं असं म्हणता येईल की जे बीट्स आहेत ते काय करत होते कॉन्क्रीटचं uh, जे पेव्हमेंट आहे त्याच्यातून uh, ते जे आहेत क्रॅक्स जे होते त्या पेव्हमेंटला त्या क्रॅक्समधून ते, ते काय करत होते स्वतःचं डोकं वर काढत होते पीप मीन्स डोकावणे म्हणजे जे गवत आहे गवत काय करत होतं की फुटपाथ जो आहे कॉन्क्रीटचा त्याच्यामधून जे छोटे छोटे क्रॅक्स होते त्याच्यामधून गवत वरती डोकावून पाहत होतं इट लेफ्ट थिंकिंग आणि ह्याच्यामुळे लेखिकेने काय विचार केला त्यांनी काय विचार केला बघा हवेवर इम्पॉसिबल थिंग्ज मे लुक देर इज अल्वेज अँड ओपनिंग जरी आपल्याला गोष्टी अशक्य वाटत असल्या तरीसुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा एक वाट असते था किंवा एक मार्ग असतो हिअर वॉट डू वी हॅव टू अंडरस्टँड प्रॉब्लम्स प्रॉब्लम्स ऑर डिफिकल्टीज सीम टू बी वेरी मच मिन्स इट सीम्स ॲज इफ वी कॅन नेवर विन अवर प्रॉब्लम्स ऑर डिफिकल्टीज बट देर इज अल्वेज अॅन ओपनिंग बट देर इज ऑलवेज अ वे विथ विच वी कॅन ओवरकम अवर डिफिकल्टीज परंतु नेहमीच एक मार्ग असतो आणि त्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो ज्या अशक्य गोष्टी आहेत त्यांनासुद्धा शक्य करू शकतो वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल द लिव्ज इन द कोल्ड विंटर मंथ्स त्यानंतर बघा त्यांनी काय पाहिलं की त्यांनी असं झाड पाहिलं की जे हिवाळ्याच्या अति थंड्या अति थंडीमुळे त्या झाडाचे पूर्णपणे पानं वगैरे गळून पडलेले होते वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओवर आणि त्यांनी का काय विचार केला की ते जे झाड आहे आता ते झाड त्यांनी असा विचार केला की झाडाचं आयुष्य संपलेलं आहे दे थॉट दॅट द लाईफ ऑफ द ट्री हॅड एंडेड बट थ्री मंथ्स पास्ट स्प्रिंग सेटि सेट इन अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन फुल ऑफ लीव फ्लावर्स बर्ड्स अँड लाईफ परंतु पहा आफ्टर थ्री मंथ्स द स्प्रिंग सेटिन परंतु तीन महिन्यानंतर काय झालं स्प्रिंग ऋतू जो आहे तो सुरू झाला आणि पुन्हा एकदा झाडानं आपलं जे पूर्वीचं सुंदर रूप होतं ते पूर्ण पुन्हा एकदा झाडा झाड जाड़ जे आहे ते पुन्हा त्याच्या पूर्वीच्या Uh, Rupa Pramane Atishe Sundar Zalabhaga means once again uh, the leaves also grew uh, over the tree. Uh, we can say uh, the birds also started sitting on the tree and uh, uh, everything was fine with that tree. What if we too had the conviction that however difficult things are, right now it will not remain so forever? Remember, this too shall pass. Here the meaning of the word conviction is strong belief. म्हणजे अतिशय आपलं असं म्हणता येईल की आपला जो विश्वास आहे तो अतिशय स्ट्रॉंग असणं कॉन्विक्शन मीन्स तर या ठिकाणी बघा लेखिका काय म्हणत आहे की आपलासुद्धा अतिशय असा दृढ निश्चय किंवा विश्वास असला पाहिजे की जरी काही गोष्टी आपल्याला अतिशय अवघड वाटत असल्या या क्षणाला तरीसुद्धा आपण असा विचार केला पाहिजे की त्या ज्या अवघड गोष्टी आहेत त्या तशाच परमनंटली किंवा फॉरेवर राहणार नाही आहेत रिमेंबर दिस टू शल पास आणि आपल्याला लक्षात ठेवायचं की हा जो कठीण काळ आहे तो सुद्धा निघून जाणार आहे आय वुड लाईक टू शेअर विथ यू वन कोटेशन हियर नथिंग इज परमनंट इन धिस वर्ल्ड एक्सेप्ट चेंज वी सॉ अॅन आर्मी ऑफ अँड्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट टेन टाईम्स द अँड्स साईज हियर लगिंग मीन्स कॅरी ऑर ड्रॅग विथ ग्रेट एफर्ट्स नंतर त्यांनी काय पाहिलं की एक आपल्याला म्हणता येईल की आर्मी होती अँट्सची म्हणजे बऱ्याचशा मुंग्या त्या ठिकाणी होत्या आणि त्या काय करत होत्या दे वर ड्रॅगिंग विथ ग्रेट एफर्ट व्हॉट वर दे ड्रॅगिंग दे वर ड्रॅगिंग अ फ्लाय विच वॉज ॲट लिस्ट टेन टाईम्स द अँट्स साईज आणि ह्या ह्या ज्या मुंग्या होत्या बऱ्याचशा मुंग्या एकत्र होत्या आपण त्यांनाच काय म्हणतो त्यांची आर्मी आर्मी ऑफ अँट्स बऱ्याचशा मुंग्या एकत्रित होत्या आणि त्या एक फ्लाय म्हणजे एक इन्सेक्ट अतिशय कष्टाने त्या ओढून नेत होत्या आणि तो जो इन्सेक्ट होता तो त्यांच्या दहापट साईजला कसा होता मोठा होता द अँड्स ऑर्गनाइज्ड देमसेल्स अराउंड द फ्लाय लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स अँड कॅरीड इट टू क्वाईट अ डिस्टन्स हिअर फ्रे फ्रेल फिलर्स मीन्स वीक लेग्स ऑर डेलिकेट लेग्स आणि अँड्स हे अतिशय अवघड काम करू शकल्या व्हाय बिकॉज दे वर डुईंग द वर्क इन अॅन ऑर्गनाइज्ड वे कारण त्या अतिशय ऑर्गनाइज्ड प्रकारे त्यांनी स्वतःला त्या फ्लायच्या भोवती जमवलं नंतर त्यांनी काय केलं स्वतःच्या नाजूक पायांवरती तो जो इन्सेक्ट आहे फ्लाय आहे त्याला घेतलं आणि त्यांना ज्या ठिकाणी घेऊन जायचं होतं त्या ठिकाणावर त्या फ्लायला शेवटी घेऊन गेल्या देअर वर्क अँड परसिव्हरन्स वेअर इम्प्रेसिव्ह आणि या ठिकाणी बघा पर्सिव्हरन्स म्हणजे चिकाटी आणि या ठिकाणी मुंग्यांचं जे टीमवर्क आहे आणि त्यांची चिकाटी जी आहे ते खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे असं लेखिका म्हणत आहेत वॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड फोकस्ड आणि इथं वन्स अगेन द रायटर इज ॲडवायसिंग ऑल ऑफ अस दॅट वी अल्सो नीड टू बी कन्सिस्टंट ऑर्गनाइज्ड अँड फोकस्ड इन अवर लाईफ स्पायडर वेब्स आर डेलिकेट येरी स्ट्राँग बघा कोळ्यांचं जे जाळं असतं ते खूप नाजूक असतं परंतु ते कसं असतं खूप स्ट्राँग असतं रेनबो कलर्स द एंटायर स्काय जो रेनबो आहे तो काय करतो अतिशय मोठं आकाश असतं परंतु एवढ्या साऱ्या आकाशावरती सुद्धा आपल्याला रेनबोचा कलर दिसतो ऑइस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड दे ओपन अप विथ अ पर्ल अँड वी गेट पर्ल फ्रॉम द ऑइस्टर्स इन्युअरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाईट स्काय द स्काय इज व्हेरी बिग अँड अ नंबर ऑफ स्टार्स शाईन इन द स्काय क्लाऊड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मोमेंट बघा प्रत्येक जो जाणारा क्षण आहे त्याच्यासोबत ढग काय करतात नवीन आकार घेतात द विंड मेक्स ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन बघा आणि जो वारा आहे तो झाडांना डान्स करायला प्रवृत्त करतो वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड हिअर डिक्टेट या शब्दाचा अर्थ आहे बघा कमांड आज्ञा पाणी जे आहे आपल्याला असं म्हणता येईल की कसल्याही प्रकारचा इगो आ, न कसल्याही प्रकारचा इगो धारण न करता पाणी काय करतं स्वतःचं जे फॉर्म आहे स्वतःचं जे रूप आहे ते सूर्याच्या आणि वाऱ्याच्या आदेशानुसार स्वतःच्या रूपामध्ये पाणी बदल करतं वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन्टू अ बटरफ्लाय अ फ्लावर टर्न इंटू अ फ्रूट वी एक्सपिरियन्स द अल्कमी ऑफ नेचर And there are so many things which happen in the nature. Uh, those things uh, force us to believe uh, the magic of nature. Those things uh, tell us that nature is very uh, powerful. You <speaking in foreign language> that nature is the best teacher. There are so many things which uh, happen in the nature. Those things make us to believe uh, the power of nature. या ठिकाणी बघा उदाहरणादाखल दिलेलं आहे की कॅटरपिलर जो आहे त्याचं बटरफ्लायमध्ये रूपांतर होतं फूल जे आहे त्याचं फळामध्ये रूपांतर होतं आणि या सर्व गोष्टींमुळं आपल्याला कशाचा अनुभव होतो आपल्याला निसर्गाकडे जी जादू आहे त्याचा अनुभव आपल्याला मिळतो वी टच इट अँड बिकम गोल्ड आर सेल्स आणि आपण जर ही जी जादू आहे नि निसर्गाची आपण तिला जर टच केलं तर सोनं जसं मौल्यवान आहे तशा प्रकारे आपल्यालासुद्धा and become gold ourselves and we also become uh, valuable like gold uh, the chapter is very beautiful uh, the uh, writer uh, wants to tell us the importance of nature whenever we feel uh, unhappy distressed or sad we must uh, turn towards the nature uh, nature has the power to uh, nature has the power uh, to bring joy and happiness in our lives once again i appeal all of you to subscribe my channel thanks for watching the video have a good day everyone